नमस्कार मित्रांनो, महत्त्वाची अशी अपडेट आहे लॉकडाऊन पॅकेज संदर्भातली। आपल्या बँक खात्यात मिळणार आहेत 1500 रुपये। कोण आहेत या योजनेसाठी पात्र लाभार्थी, तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत। आजच जीआर आला आहे 30 एप्रिल 2021 रोजी। जर आपण मनीष मानकर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून अशा नवनवीन अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडची जी बेल आयकॉन आहे त्यावर दाबून ठेवा। तर बघूया जीआरमध्ये काय दिलं। जीआरमध्ये आपण बघू शकता, कोविड-19 प्रादुर्भावाच्या काळात महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण महामंडळाकडे नोंदित व नूतनीकरण केलेल्या पात्र घरेलू कामगारांना आर्थिक सहाय्य करण्याबाबत, म्हणजे जे घरेलू कामगार लोक आहेत त्यांना आर्थिक मदत मिळणार आहे 1500 रुपये महाराष्ट्र शासनाकडून। काय आहे शासनाचा निर्णय, आपण डायरेक्ट निर्णयावरती जाऊयात। बघा, पॉईंट क्रमांक 1 त्यांनी म्हटलंय, त्यानुसार 1,05,500 घरेलू कामगारांच्या थेट बँक खात्यात DBT द्वारे प्रत्येकी 1500 रुपये इतका निधी एकरकमी वाटप करण्याची कार्यवाही विकास आयुक्त असंघटित कामगार यांनी करावी, म्हणजे त्यांना आदेश मिळालेला आहे जीआरच्या माध्यमातून। तर बघा आपल्याला किती रुपये निधी मिळणार आहे, आपण इथे बघू शकतो। 1,15,80,50,000 रुपये इतका निधी राज्य शासनाकडून संबंधित विभागाला मिळालेले आहेत आणि त्यानुसारच आपल्याला इथे हे रक्कम 1500 रुपये रक्कम जी आहे ती आपल्याला मिळणार आहे। तर आपल्या लक्षात आलं असेल की आपले घरेलू कामगार जे आहेत, ज्यात बांधकाम कर्मचारी येतील किंवा घरी बसून जे काम करतात किंवा घरातून जे काम करतात अशा लोकांना असे 1500 रुपये मिळणार आहे। ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे अशाच लोकांना हे 1500 रुपये मिळतील। जर रजिस्ट्रेशनची डेट एंड झाली असेल, संपली असेल, तर आपण कृपया करून आपले जे प्रतिनिधी असतात, जसे की आमदार, जिल्हा परिषद सदस्य, यांना आपण विनंती करून ती तारीख, ती दिनांक आपण वाढवून घ्यावी आणि या घरेलू कामगारच्या कार्यालयात आपण रजिस्ट्रेशन करावं, जेणेकरून आपल्या सर्वांना 1500 रुपये मिळतील। आपल्याला या जीआरची कॉपी हवी असेल तर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये तुम्हाला टेलिग्राम ग्रुपची लिंक देतो। त्या टेलिग्राम ग्रुपच्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करून ग्रुप जॉईन करायचा आहे। तिथे तुम्हाला याची मी PDF कॉपी तिथे टाकणार आहे आणि याची झेरॉक्स घेऊन तुम्हाला संबंधित कार्यालयामध्ये जायचं आहे। आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर मनीष मानकर आपलं चॅनल सबस्क्राईब करा अशा नवनवीन व्हिडिओसाठी, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा। धन्यवाद।